आपण आता सगळ्या प्रकारचे जे पार्ट आहेत आपले ते सगळे जोडून घेतलेले हे बघा, या ठिकाणी कटोरी जोडून घेतली, साईड पीस जोडून घेतला, आणि हे जे पार्ट आहेत हे जे साईडचं एक्सेस कपडा आहे तुम्हाला दिसत असेल मी सगळा कट करून घेतलेला आहे. या ठिकाणी कटोरीचा पण मी सगळा कपडा कट करून घेतला. आता ज्यावेळेस अस्तर लावून आपण हे एकमेकांना जोडून घेतो, साईडचा कपडा जो असतो तो आपण कट करतो, आणि त्याच्यानंतर आपण जसं आधीचं साधं ब्लाऊज शिवलं सेम तीच पद्धत आहे. पहिले कटोरी जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर टक्स करून तो भाग तयार करायचा. आधी याला टक्स करून घेऊ आपण, पाठीच्या बाजूचे पाठीची पट्टी करून घेऊ, त्याला पाठीचे टक्स करा. आता पाठीचे टक्स मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 4-4 इंचवर घ्यायचे आहेत. पूर्ण पट्टी कापून घे, 4 इंच आडवं आणि 4 इंच उभं असं आपण पाठीचा टक्स घेणार आहे. पाठीसाठी साधारण आपण टेप दे, हे बघा पाठीसाठी आपण साधारण 2 इंचाची पट्टी या ठिकाणी घेतलेली आहे. त्याला पहिले टक्स करून घ्यायचे पाठीच्या भागाला. टक्स हे घडीपासून 4 इंच रुंद आणि 4 इंच लांबीला अर्धा इंचावर आपण टक्स घेणार आहे, म्हणजे अर्धा इंच त्याचं आपण फोल्डिंग करणार आहे. पाठीचे टक्स करून पाठीची पट्टी मी या ठिकाणी आधी तयार करून घेते. पाठीची पट्टी कशी लावायची ते मी तुम्हाला आधीच्या 2 ब्लाऊजमध्ये दाखवलं आहे, त्याचप्रमाणे पाठीची पट्टी लावायची आहे. आपण पाठीची पट्टी या ठिकाणी करून घेतली आहे, हे बघा अशी पाठीची पट्टी आपण या ठिकाणी लावून घेतली. आता आपण कटोरीचा भाग जो आहे तो साईड पीसला कसा जोडायचा तो बघून घेऊ. हे बघा या ठिकाणी असं मी तुम्हाला एकदा क्लोज करून दाखवते, बघा असा ठेवून घ्यायचा आणि मग त्याला टक्स करायचे. घे कटोरी जोडून, कटोरी जोडल्यानंतर हा जो भाग उरतो या ठिकाणी, हे बघा हा जो भाग उरलेला आहे हा तुम्ही हा असा सरळमध्ये कट करून टाकायचा आहे. बघा या ठिकाणी हा जो भाग उरतो ना हा एवढासा आपण असा कट करून टाकणार आहे. दोन्ही बाजू आहे बघा या ठिकाणी, दोन्ही बाजू एकासमोर एक ठेवल्या ते व्यवस्थितपणे जुळत आहे बघा. आता याचे आपण टक्स करून घेऊ इकडचा आणि तिकडचा.
टक्स घेता नाही. आता हा बघा किती मापाचं ब्लाऊज आहे, हे 32 आहे ना, पण छोटी मुलगी आहे तर 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच असं आपण टक्स घेऊया. ठिकाणी टक्स दाखव किती घेतोय आपण, 1.5 इंच आडवा आणि 2.5 इंच उभा. इकडं असं करून दाखव हे बघा, या ठिकाणी 1.5 इंच आणि या ठिकाणी इथपासून तर इथपर्यंत 2.5 इंच असा हा उभा 2.5 इंच आणि आडवा 1.5 इंचाचा घेतला आहे. तसंच दोन्ही बाजूचा आपण टक्स करून घेऊ. कट करून दे. आता हे टक्स आपण शिवून घेऊ. या ठिकाणी आपण आता दोन्ही कटोरीचे टक्स व्यवस्थित करून घेतलेले आहे बघा. आता याला आपण योगपट्ट्या जोडणार आहे. योगपट्ट्या जोडताना ही योगपट्टी इकडे अशी ठेवून घ्यायची आणि ती योगपट्टी इकडे ठेवून घ्यायची बघा. योगपट्टी पट्टी जोडताना तुम्ही या ठिकाणी ही अशी अशी क्रॉसमध्ये ठेवायची बघा. अशी क्रॉसमध्ये ठेवून मग असं बघा असं शिवून घ्यायचं. योगपट्टी कशी जोडायची हे बघतोय आपण. तिसरं ब्लाऊज आहे योगपट्टी कशी जोडायची बघण्यासाठी. एक गोष्ट तुम्हाला दोन दोन तीन तीन वेळा दाखवली जाते आहे आणि ती तितक्या वेळा समजून पण सांगते मी तुम्हाला. योगपट्टी लावल्यावर आपण काच बटन पट्टी पुन्हा एकदा बघू. योगपट्टी लावल्यावर हे दोन्ही भाग परत एकासमोर एक ठेवून बघायचे आणि बघायचे हे तंतोतंत येतात की नाही हे बघा. या ठिकाणी आपण बरोबर ते भाग दोन्ही सारखे आलेले आहे. आता काय करणार आहे, जी आपल्या डाव्या बाजूची पट्टी आहे ती आपण बाहेरून आत घेणार आहे. आता हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळं याला आपण अस्तरची डायरेक्ट डबलची पट्टी या ठिकाणी लावून देऊ. ती बाहेरून आतमध्ये लावायची. ज्यावेळेस आपण ही पट्टी पुढे ठेवतो त्यावेळेस ती इतकी अशी थोडीशी पुढे ठेवायची. ही थोडी अरुंद कर अशी उडी कर कट करून घे एवढे इकडून उभ्यात. हे बघा या ठिकाणी ही पट्टी आपण अशी इथं अशी पुढं ठेवणार आहे आणि मग तुम्ही अशी ती स्टिच करायची. बाहेर काढून घेणार त्यानंतर या ठिकाणी बघा. या ठिकाणी असं हे जे आहे असा हा हा असा फोल्ड करायचा आणि फोल्ड केल्यानंतर हा पुन्हा एक फोल्ड करून याला डायरेक्ट तुम्ही अशी अशी टिप मारू शकता. हे बघा ही झाली तुमची काच बटन पट्टीची फिनिशिंग. इथून अशी डायरेक्ट मारत
वर काढू। ही जी पट्टी आहे ही आपल्या ब्लाऊजच्या डाव्या बाजूने आपण लावली आहे आणि आ पूर्ण आतमध्ये फोल्ड केली आहे बघा। या ठिकाणी आपण ही पूर्ण अशी आतमध्ये फोल्ड केली आहे। आता जी उजव्या बाजूची आहे ही जी उजव्या बाजूची पट्टी आहे ही आपण आतून ठेवणार आहोत आणि ही पट्टी साधारण 2.5 इंच घेऊ शकता तुम्ही। कितीही घेतली तर काही प्रॉब्लेम नाही, 3 इंचाची जरी झाली तरी ती तुम्हाला आतमध्येच फोल्ड करायची आहे बघा। या ठिकाणी ही पट्टी मी अशी अशी ठेवून घेतली। काढून घे बाई, काढून घे काढून। त्यानंतर ही जी पट्टी आहे ती तुम्हाला अशी अशी फोल्ड करून हे बघा असं करून या ठिकाणी असा फोल्ड करायचा। हा जो कपडा आहे तो असा आतमध्ये टाकून हे बघा आणि मग तुम्हाला असं ही इथपर्यंतच सोडायची हे बघा। मग अशी जोडून इथपर्यंत टिप मारून ही पट्टी जी आहे ही ब्लाऊजच्या पुढे असते आपल्या, म्हणून ती इथून जिथून आपण टिप मारतो तिथपर्यंत झाली पाहिजे हे बघा। कडे नाही फक्त इथून एक टिप मारा था आतमध्ये बस। हे बघा याप्रमाणे ही अशी पट्टी तयार झालेली आहे तुमची। हिवाळ्याचं फिनिशिंग असं आतून बाहेरून अशी आली पाहिजे। आता आपण काय करणार, हे दोन्ही एकमेकांसमोर ठेवून घ्यायचे आणि ह्या एक पट्ट्या एकमेकांवर ठेवून बघायच्या। आता जी बाजू जर थोडीशी एखादी बाजू मोठी झाली असेल गळ्याची पट्टीची तर ती तुम्ही तेवढी कोरून घेऊ शकता। याला छान असा गोल आकार द्यायचा हे बघा। याला मी असा मस्त गोलाकार दिला या ठिकाणी असा आकार देऊन तो तेवढासा कट करून घ्यायचा। आता पाठीच्या भागाला तुम्ही ते खाली पाठीचा भाग आहे तर शोल्डर आपण आता या ठिकाणी जोडून घेऊ आणि शोल्डर जोडल्यानंतर आपण पहिले पायपिंग करून घेऊ आणि नंतर बाही लावून घेऊ। बघा हे शोल्डर असं एकमेकांवर ठेवायचं आणि जोडायचं। आता आपण मागच्या 2 ब्लाऊजला पायपिंग बघितली नाही, रेड ब्लाऊजची पायपिंग तुम्ही मिस केली होती म्हणजे माझ्याकडूनच तुम्हाला व्हिडिओ पॉज होऊन गेला होता, तुम्हाला दाखवता नाही आली। परंतु आपण ब्लॅक ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ती बघितली। आता या ब्लाऊजला आपण हात शिलाईची पट्टी कशी करायची ती बघणार आहे, तर त्यासाठी आपण क्रॉस पट्ट्या काढून घेऊ एकदा। जर तुम्हाला एखाद्या वेळेस ब्लाऊजला कपडा कमी असेल
तर तुम्ही दुसऱ्या ब्लाऊज दुसऱ्या कपड्याची क्रॉस पट्टी काढून त्याची हा शिलाईची पट्टी कशी लावायची ती आता मी तुम्हाला आज दाखवते. या ठिकाणी खूप रुंद झाली, कमी करा. ह्या ज्या क्रॉस पट्ट्या आहे त्या जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं, हे बघा या ठिकाणी असं असे ह्याच्या पट्ट्या आहेत, एकमेकांसमोर ठेवून या ठिकाणी मधून स्टिचिंग करायची. तशाच मी तुम्हाला या ठिकाणी पण करून दाखवते. जसं आपण पाईपिंगला पट्ट्या जोडतो तशाच जोडायच्या आहेत. फक्त आपण आधीच्या ब्लाऊजला पाईपिंग केली आणि या ब्लाऊजला आपण हात शिलाईची पट्टी करणार आहे, जेणेकरून एखाद्या वेळेस तुमच्याकडं नसेल कपडा नसेल तर तुम्हाला दुसऱ्या कपड्याची तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. ही झाली आपली पट्टी तयार. आता आपण ही पट्टी पहिले बॉडीला एकदा लावून घेऊ. जशी पाईपिंगची पट्टी आपण लावतो तशीच ही सुद्धा पट्टी आपण या ठिकाणी असं थोडीशी पुढे ठेवणार आणि लावून घेणार आहे. आता पट्टी लावल्यानंतर जिथं जिथं गोल आकार आहे आपला, जिथं जिथं गोल आहे तिथं फक्त नॉच द्यायचे बारीक बारीक. खूप मोठे नाही, बाकी तिकडं. आपण हे छोट्या मुलीचं ब्लाऊज आहे त्यामुळं आपण हे तिला ट्राय करून तिला आपण कॅमेरासमोर पण आणणार आहे. छोटी मुलगी आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. हे बघा या ठिकाणी काय करायचं, आपण पाईपिंगसाठी काय करतो, ही जी पट्टी आहे ही अशी थोडीशी ब्रॉड घेतो जेणेकरून त्याच्यात तुम्हाला पाईपिंगची पट्टी बसली पाहिजे. पण याच्यासाठी काय करायची, ही जी पट्टी आहे एकदम अशी बारीक आहे ना अशी फोल्ड करायची आणि याच्यावर दापटीप द्यायची आपल्याला या ठिकाणी कडेने, या कडेने दापटीप द्यायची. तर हीच पट्टी आपण अशी पूर्ण
फोल्ड करून, अशी बारीक फोल्ड करून आतमध्ये दापटीप देणार आहे. आतला जो एक्सेस कपडा आहे म्हणजे जो उरलेला कपडा आहे आपला एक्स्ट्राचा, हे बघा हा मोठा कपडा असेल तर हा कट करून घ्यायचा. या ठिकाणी जिथं जिथं मोठा आहे तिथंच फक्त कट कर, बाकी जिथं बारीक तिथं नको कट कर. ब्लाऊजला सांभाळ. हा कपडा कट करताना ब्लाऊज कट होणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही सगळ्यांनी. एकदम सावकाशपणे हा कपडा आतला जो आहे एक्स्ट्रा कपड़ा थोड़ा इकड़े धर यांच्या समोर कपड़ा कट करता नहीं काळजी घ्यायची थोड़े. हे बघा या ठिकाणी आपण हा सगळा कपडा कट करून घेतला. आता काय करायचं, आपल्याला पाईपिंग करताना आपण हा कपडा असा धरून हे बघा असा करतो आणि मध्ये खाची टिप मारतो. आपल्याला पाईपिंग नाही करायची, आपल्याला हातची लयची पट्टी करायची. म्हणजे हा ही जी पट्टी आहे ही आपण पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करणार आहे. हे बघा अशी पूर्णपणे, हे बघा अशी पूर्ण आतमध्ये आपण फोल्ड करणार आहे. ती पट्टी पूर्ण आतून जाणार. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या रंगाची लावली तरी पण ती दिसणार नाही. हे बघा तर आता काय करायचं, शिवताणी इकडून सुरुवात करायची. बघा अशी या ठिकाणी आपण कच्ची टीप मारून घ्यायची एकदा त्याला 5 नंबरची, आणि नंतर तुम्ही त्याच्यावर हात शिलाई करून ती 5 नंबरची टीप खोलू शकता. येते का? येते. कडी नको वर खूप, इथून इकडूनच मार, दबलं पाहिजे. नंतर ती टीप आपण खोलून घेणार आहे. हात शिलाई करायची वेळेस म्हणजे ज्यावेळेस ही ट्रिक ही पद्धत मी तुम्हाला कशासाठी शिकवली की जेणेकरून एखाद्या वेळेस तुमच्याकडे ब्लाऊजला
पायपिनलाच कपडा उरला नाही तर त्यावेळेस तुम्ही असं दुसऱ्या कपड्याची हात शिलाईची पट्टी करू शकता, ती आतून जाते.